काय अनंत अंबानीचं लग्न बघून खुश झालात ना? सगळ्यांना असं वाटायला लागलं होतं की काय खर्च करतोय मोठा भाई आनंद अंबानीच्या लग्नावरती. परंतु आता सगळ्यांना कळायला लागलंय की मोठा भाईने या लग्नाचा खर्च डाटा प्लॅनचे दर वाढून तुमच्याच खिशातून काढून घेतलाय. आणि लोक आता म्हणायला लागलेत की जिओ वाले काय आपल्याला जगायला देणार नाही. मित्रांनो, लोकांच्या पूर्वी जीवनावश्यक गरजा होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. पण मोठा भाई बोलले यामध्ये इंटरनेट म्हणजे डाटा ऍड करा. आणि मग लोकांच्या जीवनावश्यक गरजा झाल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट. इकडे मोठा भाईने जिओचे दर वाढवले, मग इकडे एअरटेल आणि वोडाफोन आयडियावाले कसे गप्प राहतील? ते म्हणले लोक मोठा भाईला शिव्या देतच आहेत, त्याच्यात आपण हात धुवून घेऊया. आणि इकडे एअरटेल आणि वोडाफोन वाल्यांनी सुद्धा दर वाढवले. आणि मग याआधी आटा महाग झाला होता आणि त्याच्यात मग आता डाटा महाग झाला. मग इतकं सारं झाल्याच्या नंतर लोकांना अचानकपणे BSNL ची आठवण येऊ लागली. जेव्हा जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया ह्या कंपन्या आल्या होत्या तेव्हा लोकांना BSNL चा विसर पडला होता. परंतु ह्यांनी सगळे जसे डाटाचे प्लॅन वाढवले तसे पुन्हा एकदा लोकांना BSNL ची आठवण येऊ लागले. आणि आता पुन्हा एकदा BSNL च्या कमबॅकच्या आणि BSNL च्या बाउन्स बॅकच्या चर्चा होऊ लागल्या. BSNL ही ह्या टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज करणारी कंपनी होती, लोकांची पहिली पसंती होती. मग यातून अनेक प्रश्न समोर येतात की लोकांची पहिली पसंत असलेली BSNL ही अचानकपणे लॉस मध्ये कशी काय गेली? ही कंपनी लॉस मध्ये गेली का या कंपनीला जाणून बुजून लॉस केलं गेलं? इतक्या वर्षात कमी झालेले ग्राहक, अनेक झालेले घोटाळे आणि त्याचबरोबर जिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल इतके सारे मोठे कॉम्पिटिटर असताना ही कंपनी या सगळ्या संकटातून टिकून कशी काय राहिली? आणि खरंच BSNL आता पुन्हा एकदा कम बॅक आणि बाउन्स बॅक करेल का हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला चार अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत की त्या चार गोष्टी प्रत्येकाने शिकून घेतल्याच पाहिजेत. आणि त्या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की या संपूर्ण व्हिडिओतून तुम्हाला काही माहिती मिळाली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण बघून येणार आहोत की BSNL ही कंपनी नेमकी काय आहे आणि BSNL ची सुरुवात कशी काय झाली. तर मित्रांनो, उद्देश होता की गावोगावी नेटवर्क पोहोचवणे आणि सामान्य लोकांना आपापसात जोडणे. त्याच्यामुळेच या BSNL चं एक ब्रीद वाक्य होतं कनेक्टिंग इंडिया, म्हणजे संपूर्ण भारताला एकत्र जोडण्याचं कामाचं उद्दिष्ट घेऊन ही BSNL कंपनी सुरुवात करण्यात आली होती. तेव्हा प्रायव्हेट कंपन्या खूप थोड्या होत्या आणि ह्या प्रायव्हेट कंपन्या ज्या होत्या त्या फक्त शहरामध्येच नेटवर्क पोहोचवायच्या. त्यांचं असं म्हणणं होतं की जी गावातले लोक असतात ते जास्त प्रमाणावर यावरती काही खर्च करत नाहीत, परंतु शहरातले लोक जे असतात ती या नेटवर्कवरती किंवा इंटरनेटवरती खर्च करू शकतात आणि शहरांमध्येच पैसा असल्याच्यामुळे आम्ही शहरांमध्येच सेवा देणार. परंतु BSNL ही सरकारी कंपनी होती आणि त्यांचं नुसतं प्रॉफिट कमवून हा उद्देश नव्हता, तर देशाच्या कानाकोपऱ्यात शेवटच्या लोकांपर्यंत, शेवटच्या गावापर्यंत नेटवर्क पोहोचवणे हाच त्यांचा उद्देश होता. आणि ज्यांचं कोणी नाही त्यांचं BSNL अशा संकल्पनेखाली BSNL ने आपलं नेटवर्क गावागावात अगदी शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. ही कंपनी जास्त प्रॉफिटचा न विचार करता सर्वात कमी रेटनं अगदी सर्व प्लॅन्स पुरवत होती. ही कंपनी कमी रेट देत असून देखील पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये ही कंपनी जबरदस्त प्रॉफिटमध्ये चालली होती. ही कंपनी 2000 साली स्थापन झाली आणि 2000 ते 2008 या काळामध्ये या कंपनीने जबरदस्त प्रॉफिट केला आणि ह्या सर्व काळामध्ये या कंपनीने 46,000 करोड इतका प्रॉफिट केला होता. परंतु मित्रांनो, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा BSNL चं मार्केट शेअर 70% होता आणि त्याच्या पुढे टाटा, टाटा डोकोमो, एअरसेल ह्या कंपन्या अगदी काहीच नव्हत्या. मग मित्रांनो, आता आपण यापुढे बघून घेणार आहोत की इतकी मोठी कंपनी मार्केटमध्ये 70% मार्केट शेअर असलेली कंपनी अचानकपणे लॉसमध्ये कशी काय गेली. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की BSNL ही एक सरकारी कंपनी आहे. आता सरकारी कंपनी आली की त्यावरती कुठल्या तरी मंत्रालयाचा त्यावरती होल्ड असणार. ही आहे टेलिकॉम कंपनी, त्याच्यामुळे ही टेलिकॉम मिनिस्टरच्या ताब्यामध्ये येते आणि हेतूनच
पॉलिटिक्स आलं म्हणजे पुढे आले घोटाळे, पुढे आले कमिशन, आणि यातूनच बीएसएनएलची पुढे जाऊन वाट लागली. मित्रांनो, असं झालं की 2007 मध्ये न्यूज चॅनलवरती एक बातमी आली की त्यावेळेचे टेलिकॉम मिनिस्टर दयानिधी मारन यांची सीबीआय कडून चौकशी चालू आहे. आता मग मार्केटमध्ये अचानकपणे चर्चा चालू झाली की टेलिकॉम मिनिस्टरची चर्चा कशासाठी चालू आहे आणि काय त्यांनी फ्रॉड केला असेल. मग काही दिवसांनी हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं आणि त्यातून एक गोष्ट समोर आली की हे जे टेलिकॉम मिनिस्टर दयानिधी मारन होते, त्यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या घरामध्ये 323 नेटवर्कच्या केबल आणून जोडल्या होत्या. मग तुम्ही म्हणाल की हे 323 नेटवर्कच्या केबल घेऊन काय करत होते, तर मित्रांनो हे तेच दयानिधी मारन आहेत जे सन नेटवर्क चे ओनर आहेत. तर ते या केबलच्या मार्फत आपल्या प्रायव्हेट मीडियाला बीएसएनएलच्या मार्फत फुकट नेटचा पुरवठा करून घेत होते आणि त्याच्या माध्यमातून आपला संपूर्ण प्रायव्हेट मीडिया या केबलमधून मिळणाऱ्या नेटवर्कच्या माध्यमातून चालवत होते. म्हणजे घ्या, म्हणजे कंपनी स्वतःची आणि नेट सरकारचे, पैसा सरकारचा, पैसा बीएसएनएलचा, आणि ह्यावरती कंपनी चालले प्रायव्हेट टेलिकॉम मिनिस्टरची. आणि मग हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं आणि त्यातून मग दयानिधी मारन यांचा राजीनामा घेतला गेला. आता ह्यांचा राजीनामा घेतला गेला मग सगळ्यांना वाटायला लागलं की आता पुढे जाऊन काहीतरी सुरळीत होईल, परंतु ह्याच्यावरचा माणूस ठगास महाठग माणूस पुढे येऊन बसला. म्हणजे टेलिकॉम मिनिस्टर पुढच्या वेळी त्यांच्याच पक्षाचे ए राजा यांना केलं गेलं. आता ए राजा हे जेव्हा टेलिकॉम मिनिस्टर झाले तेव्हा बीएसएनएल वायरलेस नेटवर्क वरती काम करत होते. आपण स्पेक्ट्रम वाटू आणि त्याच्या माध्यमातून अगदी गावागावापर्यंत आपण इंटरनेट वायरलेस पद्धतीने पोहोचू असं बीएसएनएलचं प्लॅनिंग होतं. आणि असं झालं असतं तर बीएसएनएल त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आली असती आणि बीएसएनएलवर आज ती वेळ आली नसती. परंतु ह्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातूनच पुढे जाऊन 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा झाला आणि तो तब्बल 1,46,000 करोड रुपयाचा होता. आणि त्यामध्ये मग टेलिकॉम मिनिस्टर ए राजा आणि इतर सर्व जे त्यांची मंडळी होती त्यांच्यावरती पुढे चौकशी चालू झाली. परंतु यातून पण पुढे सुप्रीम कोर्टाने त्या ए राजाला निर्दोष सोडलं. त्याच्यामुळे ह्याला स्कॅम म्हणावं की नाही म्हणावं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. परंतु या घोटाळ्याच्या माध्यमातून जे बीएसएनएल नुकसान झालं त्यातून बीएसएनएल मग पुढे जाऊन परत कधी पुढे उभीच राहू शकली नाही आणि आतापर्यंत बीएसएनएल ही कम्प्लीट लॉस मध्ये चालू आहे. मग ह्या घोटाळ्याचा पुढे जाऊन खूप मोठा इम्पॅक्ट बीएसएनएल वरती झाला आणि मग काय झालं की आणि या संपूर्ण घोटाळ्यांच्यामुळे बीएसएनएलला एक तोटा झाला की बीएसएनएलकडे संपूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन एजन्सींचं लक्ष यायला लागलं आणि त्यांच्या माध्यमातून मोठे टेंडर सोडा छोट्या छोट्या टेंडरच्या देखील चौकशा करू लागले. आणि मग ह्यातून काही वाईट सिद्ध नाही झालं की छोट्या छोट्या टेंडरमध्ये पण पुढे जाऊन मग कमिशन आणि घोटाळ्यांची माहिती पुढे येऊ लागली आणि मग ह्यातून पुढे जाऊन बीएसएनएल अगदी डबगाईला येऊन पोहोचली. ह्या टेंडरच्या चौकशी करताना अशी माहिती समोर यायची की टेंडर अशा कंपन्या भरायच्या की ज्यांचं नाव गाव पत्ता काही नाही, परंतु ती कंपनी दाखवली जाते आणि त्या कंपनीला टेंडर दिला जातोय. परंतु नोकिया सारख्या मोठमोठ्या कंपनी जेव्हा या टेंडर मागायला जायच्या तेव्हा त्यांना या प्रकारचे टेंडर मिळायचे नाही, परंतु टेंडर ह्या फेक कंपन्यांना दिले जायचे आणि त्यांच्या माध्यमातून मोठमोठे घोटाळे हे या बीएसएनएल मध्ये केले गेले. इकडे बीएसएनएल मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे, मोठ्या प्रमाणावर चौकशा, मोठ्या प्रमाणावर सगळ्या काही गोष्टी विपरीत घडत होत्या. परंतु इकडे मग एअरटेल असेल, वोडाफोन असेल, आयडिया असेल हे मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्रोथवर काम करत होते आणि ते चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये आपला सेटअप तयार करत होते. त्याच्यामुळे बीएसएनएल आणखी पाठी गेली आणि त्या पुढे जाऊन मग जिओ आलं आणि बीएसएनएल पूर्णपणे बॅकफूटवर जाऊन बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये बीएसएनएल येऊन पोहोचले. त्यामुळे हे जे घोटाळे झाले यातून सरकारने पुढे जाऊन एक निर्णय घेतला की बीएसएनएल मध्ये यापुढे कोणतेही नवीन प्रोजेक्ट घ्यायचे नाहीत, जशी बीएसएनएल आहे तशीच कंपनी ठेवायची आणि त्यातून जो काय रेव्हेन्यू निर्माण होईल तो घ्यायचा आणि ही कंपनी अशीच चालू ठेवायची. आणि त्याच्यामुळेच ही कंपनी पुढे जाऊन अगदी घाट्यामध्ये गेली. आता ही कंपनी लॉस मध्ये जायला आणखी दुसरी कारणं देखील आहेत आणि बीएसएनएल लॉस मध्ये जाण्याला सगळ्यात आणखी मोठं जर कोण कारणीभूत ठरलं असेल तर त्यांचा स्टाफ.
आता बीएसएनएल ही सरकारी कंपनी आहे, त्याच्यामुळे जे काम करणारे लोक आहेत ते स्वतःला सरकारी नोकर समजतात. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये कसं ढिलं काम चालतं. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या प्रायव्हेट कंपन्या होत्या त्या अतिशय वेगानं सर्व्हिस प्रोव्हाइड करत होत्या, परंतु बीएसएनएलचा जो स्टाफ आहे तिथे जर गेलात तर तुम्ही अगदी रेंगाळलेल्या पद्धतीने काम चालायचं, कोणती जलद सर्व्हिस नाही, जर कुठली कंप्लेंट झाली तर त्यावरती लवकर कुठलीही सर्व्हिस द्यायची नाही. त्याच्यामुळे खूप मोठा तोटा त्या टायमिंगला बीएसएनएलला बसला. आणि बीएसएनएलला सर्वात मोठा धक्का जो लागला तो जिओच्या एंट्रीत, कारण का जिओ अचानकपणे मार्केटमध्ये 2016 दाखल झाली आणि त्यावेळी सर्व 2G आणि 3G नेटवर्कची सर्व तयारी चालू होती, परंतु जिओ आली आणि जिओने डायरेक्ट 4G लॉन्च केला आणि 4G लॉन्च करून डायरेक्ट पहिले 6 महिने सर्वांना फ्री इंटरनेट सेवा दिली. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा धक्का या टायमिंगला बीएसएनएलला बसला आणि जवळजवळ 80-90% लोक ही जिओकडे ट्रान्सफर झाली आणि सगळी बीएसएनएलची जी लोक होती सगळी जिओकडे गेली, कारण का फ्री डाटा मिळतोय. जिकडे बीएसएनएल 2G आणि जेमतेम 3G काम करत होतो तिकडे जिओचा 4G आणि तो पण फ्री डाटा मिळत होता, त्याच्यामुळे सगळी लोक ट्रान्सफर झाली. आणि ह्या जिओच्या एंट्रीच्यामुळे बीएसएनएलच नाही, टाटा डोकोमो, टाटा एअरसेल यासारख्या कित्येक कंपन्या ज्या टेलिकॉममध्ये काम करत होत्या त्या सर्व कंपन्या मार्केटमधून हद्दपार झाल्या. आता आपण बघितलं की बीएसएनएल लॉस मध्ये कशी काय गेली, परंतु आता आपण बघणार आहोत की बीएसएनएल लॉस मध्ये गेले ठीक आहे, परंतु बीएसएनएल बंद पडता कामा नये आणि ती का बंद नाही पडली पाहिजे आणि ती आपल्या सर्वांसाठी का आवश्यक आहे हे आपण आता बघणार आहोत. आणि मित्रांनो, याच्यात सगळ्यात महत्वाचं पहिलं जे कारण आहे ते कॉम्पिटिशन कंट्रोल करण्याचं. तर मित्रांनो, आता तुम्ही सगळेच बघताय की मार्केटमध्ये आता सध्या अशा 3 कंपन्या ज्या आहेत त्यांनी 90% शेअर त्यांनी घेऊन बसलेत. पहिली आहे जिओ, जिच्याकडे 40% शेअर आहे. दुसरी आहे एअरटेल, तिच्याकडे जवळजवळ 30-35% शेअर आहे. आणि तिसरी कंपनी आहे वोडाफोन आयडिया, त्यांच्याकडे 10-15% शेअर आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर 90% जे ग्राहक आहेत ते ह्या 3 कंपनींकडे आहेत आणि उरलेले जे ग्राहक आहेत ते बीएसएनएल आणि इतर कंपन्यांकडे आहेत. त्याच्यामुळे या 3 कंपन्यांनी जर बसून ठरवलं की आपल्याला डाटाचे दर वाढवायचे, जसे आता त्यांनी अचानकपणे 3 पण दर वाढवले, तर आपण ग्राहक त्यांचं काहीच करू शकत नाही. परंतु या व्यतिरिक्त जर दुसरी कुठली कंपनी असेल, म्हणजेच जर बीएसएनएल असेल आणि बीएसएनएलने त्यांच्यापेक्षा कमी दरात जर कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली तर त्यांच्यावरती प्रेशर येऊन ते दर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे काय होईल की या 3 म्हणा किंवा या जिओवरती कंट्रोल करण्याचं काम बीएसएनएल करू शकते. परंतु जर बीएसएनएल बंद झाले तर हे आता 700-800-900 रुपयाला विकतात, उद्या त्यांनी 2000-3000 रुपये जरी ठरवले की आमचं 3000 रुपयाला पॅक येतोय तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, कारण का त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसणार आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन मेंटेन करण्यासाठी बीएसएनएल ही मार्केटमध्ये राहणे खूप गरजेची आहे. मग यातून आता सर्वात मोठा प्रश्न लोकांना पडतो की ज्या ह्याच्यामध्ये इतकं मोठं कॉम्पिटिशन होतं, इतक्या साऱ्या कंपन्या होत्या, लॉसमध्ये कंपनी चालली आहे, संपूर्णपणे घोटाळ्यामध्ये कंपनी चालली आहे आणि या कंपनीच्या बाबतीत कुठलीही चांगली न्यूज येत नाही, तरी देखील इतकी वर्ष ही कंपनी मार्केटमध्ये टिकून कशी काय राहिली? तर मित्रांनो, याचं सगळ्यात मोठं कारण आहे बीएसएनएल हे जेव्हा प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत होतं तेव्हा त्यांनी आपलं नेटवर्क खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये एक्सपांड केलं. आणि आता अशीही गावे अजूनही आहेत जिथे अजूनपर्यंत जिओ पोहोचलेलं नाही आणि पुढच्या 5-10 वर्षात तिथे जिओ पोहोचेल असं वाटत नाही, त्याच्यामुळे त्या गावांमध्ये अजूनही बीएसएनएलच वापरलं जात आहे. त्याच्यामुळे अशी जी ठिकाणं आहेत तिथे बीएसएनएल बंद होऊ शकत नाही. तिथे जे बीएसएनएल चालतंय तर त्याच्यातून जी कमाई होते त्याच्यावर थोडं थोडं बीएसएनएल चालू आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा वाटा आहे तो सरकारचा, कारण का सरकार वेळोवेळी या कंपनीसाठी काही रिलीफ फंड देत असतं आणि त्याच्या माध्यमातून ही कंपनी त्यांच्या कंपनीचे लोकांचा पगार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या मॅनेज करत असते आणि त्याच्यामुळे ही कंपनी एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा अजून तग धरून आहे.
तर मित्रांनो आता या कंपनीच्या बाउन्स बॅकची किंवा कम बॅकची चर्चा होते. तर आपण आता जाणून घेऊया की असं का वाटतंय की ही कंपनी बाउन्स बॅक किंवा कम बॅक करेल आणि खरंच ही कम बॅक करण्यामध्ये यशस्वी होईल का. तर मला विचारताय तर मला असं वाटतं की ही कंपनी कम बॅक किंवा बाउन्स बॅक करू शकते आणि याचं पहिलं कारण आहे आत्ताचं सरकार. कारण का आता आपण बघितलं की आतापर्यंत बीजेपीच्या सरकारने BSNL ला खूप सारा रिलीफ फंड दिला आहे. आतापर्यंत तुम्ही जर बघितलात तर 3 लाख करोड रुपयाचा रिलीफ फंड आतापर्यंत BSNL ला सरकारने दिलेला आहे आणि सरकार प्रयत्न करतंय की BSNL बंद पडल्याचा डाग आपल्यावर लागता का नये. त्याच्यामुळे BSNL जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत चालू राहिलं पाहिजे आणि याचा जर फायदा BSNL ने घेतला तर BSNL यातून तगून बाहेर पडू शकतं. त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो मुद्दा आहे तो टाटाचा भरोसा. तर टाटाचा भरोसा तर तुम्ही म्हणाल टाटाचा BSNL शी काय संबंध आहे. तर मित्रांनो BSNL च्या वतीने आता सांगण्यात येते की आम्ही ह्या वर्षी 4G वरती काम करतोय आणि आमचं 4G चं नेटवर्क संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे 4G चं नेटवर्क आम्ही या 2024 पर्यंत संपूर्ण देशामध्ये पसरवू आणि हेच नेटवर्क पुढच्या वर्षी 2025 साली आम्ही 5G मध्ये कन्वर्ट करू आणि याची जी संपूर्ण जबाबदारी आणि याचं जे टेंडर आहे ते टाटा कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि टाटा कंपनीला आपण सर्वच ओळखतो की जी कंपनी लॉयल्टीसाठी जास्त ओळखली जाते. त्याच्यामुळे टाटाचा भरोसा लक्षात घेऊन जर तसं झालं आणि पुढच्या वर्षीपर्यंत BSNL ने 5G नेटवर्क दिलं तर मोठ्या प्रमाणावर ग्राहक जे आहेत ते BSNL कडे जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे दुसरं कारण झालं आणि तिसरं कारण आहे की लोकांचा वाढता सपोर्ट. BSNL ला तुम्ही आत्ता बघताय तर मोठ्या प्रमाणावर BSNL ला लोकांचा वाढता सपोर्ट मिळतोय. जिओ एअरटेल किंवा इतर कंपन्यांनी दरवाढ केल्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक BSNL ला सपोर्ट करतात आणि हा जर असाच जर ओघ चालू राहिला आणि याचा फायदा जर BSNL ने उचलला तर नक्की ते यामध्ये कुठेतरी सक्सेस होऊ शकतात आणि भविष्यामध्ये BSNL पुन्हा एकदा आपल्याला एक चांगलं मार्केट कॉम्पिटिटर म्हणून बघायला मिळू शकतो. मग मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 4 अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजेत या आपल्या आयुष्य जगत असताना. तर मित्रांनो सगळ्यात त्याची पहिली गोष्ट आहे की कोणत्याही गोष्टीची आपल्याला सवय लावून घेऊ नका. तर मित्रांनो झालं असं की जिओ आली आणि जिओने सर्वांना मोफत इंटरनेट दिलं आणि जी लोक पहिले ज्या जुनी लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती की पूर्वी लोक 1 GB 2 GB मध्ये संपूर्ण महिना इंटरनेट वापरायचे तर तिथून जिओने दिवसाला 1 GB 2 GB अशी सवय लावून टाकली. त्याच्यामुळे अनलिमिटेड डाटाची सवय लागल्याच्यामुळे लोकांचं आता इंटरनेट आणि त्यांचं खूप जवळीक झाले. त्याच्यामुळे लोकांना इंटरनेट नसलं तर अजिबात करमत नाही. त्याच्यामुळे इंटरनेटची एकदम सवय होऊन लोकांना गेले. त्याच्यामुळे किती जरी ह्या लोकांनी दर वाढवले तरी लोकांना आता सवय झाल्याच्यामुळे ते इंटरनेट घेणारच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची आपल्याला सवय लागणार नाही याची काळजी आपण पहिली घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो आपण लक्षात ठेवली पाहिजे की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट फ्री मिळत नाही आणि जर तुम्हाला कोणीही कुठलीही गोष्ट फ्री देत असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवून घ्या की तो या ना पुढे तुमच्याकडून ती फ्री दिलेल्या वस्तूची किंमत वसूल करणारच आहे. आणि तुम्ही आता जिओ असेल एअरटेल असेल त्यांच्या माध्यमातून जे पूर्वी तुम्हाला फ्री दिलं गेलं ते कसं वसूल करण्यात येतं ते तुम्ही आता बघताय. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये फ्री मिळणार नाही ही दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तिसरी गोष्ट मित्रांनो BSNL च्या माध्यमातून आपण लक्षात ठेवली पाहिजे की जसा काळ चालू आहे तसा काळानुसार आपण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. BSNL ने जी चूक केली जेव्हा दुनिया 4G 5G कडे निघाली होती तेव्हा BSNL 2G आणि 3G मध्येच अडकून पडली होती. जरी भले घोटाळे झाले असतील किंवा इतर गोष्टी झाल्या असतील परंतु BSNL जर वेळोवेळी आपल्याला अपग्रेड केलं असतं आणि 2G मधून 3G मध्ये 3G मधून 4G मध्ये आणि 4G मधून आता 5G मध्ये जर BSNL असले असती तर BSNL इतकी जितकी आता घोटाळ्यामध्ये किंवा जितकी आता लॉस मध्ये दिसते तितकी BSNL लॉस मध्ये नक्की दिसली नसती. थोडा तरी त्यांच्याकडे जास्त प्रमाणात ग्राहकांचा ओढ राहिला असता. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की जशी दुनिया बदलते तशी दुनियेप्रमाणे आपण स्वतःला अपग्रेड नक्की केलं पाहिजे. आणि या बाकीच्या कंपन्यांच्या वतीनं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अहंकार ही चांगली गोष्ट नसते. कोणीही अहंकार करू नये
की मीच मार्केटमध्ये मेन आहे, माझ्याशिवाय मार्केटमध्ये काही होऊ शकत नाही. आज जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया या लोकांना असं वाटायला लागलं की आम्हीच मेन आहोत मार्केटमध्ये आणि आम्ही काही जे काही करू ते मार्केटमध्ये आमच्याशिवाय कोणी काय करू शकत नाही. तर मित्रांनो, अहंकार हा चांगला नसतो, हा अहंकार कधी ना कधी तुटत असतो. त्याच्यामुळे कुणीही आपल्या जास्त अहंकारामध्ये राहू नका, तुमचा अहंकार एक ना एक दिवस तुटणारच आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे BSNLचं विस्तृत विश्लेषण बघितलेलं आहे. BSNL पुन्हा एकदा कम बॅक बाउन्स बॅक करू शकते का, याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.